नमस्कार, आपलं माहिती कट्टर मी स्वागत करत आहे. मी आहे भागवत जाधव. महाराष्ट्रात ज्या मतदारसंघाची बऱ्यापैकी चर्चा झाली तो म्हणजे माढा मतदारसंघ. कारण की देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने तिथे उमेदवार न मिळून देण्यासाठी प्रयत्न केले, पहिल्यांदा तिथे महादेव जानकर यांना उभं करणार होते, ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आणि ते तिकडे गेले. त्याच्यानंतर मात्र धैर्यशील मोहिते पाटलांना तिथून उमेदवारी दिली शरद पवार राष्ट्रवादीने आणि एक रंजकपणा तिथे आला. आज तिथं जे मतदान झालं ते 62% झालेलं आहे आणि 62% मतदानमध्ये तिथं आज कोणी सांगू शकणार नाही की कोण निवडून येईल किंवा कोण पडेल. त्याचं कारण म्हणजे जसं माळशिरसमध्ये मतदान झालं तसंच फलटणमध्ये सुद्धा मतदान झालेलं आहे. त्यामुळं सांगणं तसं अवघड आहे, परंतु एक गोष्ट आहे की जर ठोकताळा केला, जर 11 लाख सरासरी मतदान झालेलं आहे 11 लाख, तर त्याच्यापैकी करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, मान, खटाव, फलटण यांचं जर आपण ठोकताळा केला तर एक गोष्ट ध्यानात येते की जे कोणी निवडून येतील ते किती मताच्या फरकाने निवडून येऊ शकतात. तर पहिल्यांदा आपण करमाळ्याला जातोय. तिथं संजय मामा शिंदे आमदार आहे, तर त्यांच्याविरुद्ध नारायण आबा पाटील होते ज्यांनी मोहिते पाटलांचा प्रचार केला. आणि तिथं रोहित पवार हा फॅक्टरसुद्धा बऱ्यापैकी प्रभावित ठरला, कारण की रोहित पवार यांनी तिथे एक कारखाना चालवलेला आहे. तिथं सरासरी 1,75,000 मतदान झाले. थोडंफार लीड जे मिळेल ते मोहिते गटाला मिळेल अशी तिथली सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यानंतर माढामध्ये बबनदादा शिंदे हे आमदार आहेत. बबनदादा शिंदे जिथं आमदार आहेत तिथेच भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषदेवर रणजित मोहिते पाटीलसुद्धा आमदार आहेत. तर रणजित मोहिते पाटलांनी सगळ्यात जास्त जे काम केलं आहे ते माढामध्ये केलं आहे आणि त्याचाच फायदा कुठं ना कुठं धैर्यशील मोहिते पाटलांना होणार आहे. तिथं सरासरी जे मतदान झाले 2,06,000, पण तिथं मोहिते पाटलांना थोडंफार का होईना लीड मिळेल. सांगोलामध्ये सहाजी बापू यांनी निंबाळकरांचा बऱ्यापैकी प्रचार केलेला आहे, परंतु शेकापने त्यांना बऱ्यापैकी रोखला आहे. तरीसुद्धा तिथून जे दिसतं आहे ते निंबाळकरांना तिथून बऱ्यापैकी लीड मिळेल. माळशिरसमध्ये उत्तम जारकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळे 2,03,000 मतदान झालेलं आहे. तिथं जे काही लीड मिळेल त्या लीड जर कुठं तुटलं नाही फलटण आणि मानखटावमध्ये, तर 100% मोहिते पाटील निवडून येतील. माळशिरसचं जे लीड आहे ते ट्रम्प कार्ड म्हणा किंवा मोहिते पाटलांना तारणार आहे. त्याच्यानंतर मानखटावमध्ये जयकुमार गोरे आमदार आहे, तिथं 2,04,000 मतदान झालेलं आहे. तर मानखटावमध्ये सरासरी जे लीड मिळेल ते निंबाळकरांना मिळेल. जयकुमार गोरे यांनी त्यांच्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेले आहे. फलटणमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं आहे आणि त्याचाच कुठं ना कुठं फायदा निंबाळकरांना मिळणार आहे, पण रामराजेंनी त्यांना कितपत रोखलं आहे हे पण बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे. सरासरी माढा मतदारसंघात 3-3 आहे, म्हणजे करमाळा, माढा, माळशिरस मोहिते पाटलांच्या बाजूने आहे, तर सांगोला, मान, खटाव, फलटण हे बऱ्यापैकी निंबाळकरांच्या बाजूने आहे. तरीसुद्धा जर माळशिरसचं लीड कुठंच तुटलं नाही तरच मोहिते पाटील निवडून येतील. पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, जे कोणी निवडून येतील ते 30-50,000 याच्यापेक्षा जास्त मताने निवडून येणार नाही. तुर्तास धन्यवाद.